शो। आपल्याला माहिती हर्ष कुठे गेला होता? कुठे? एक लक्षात ठेव, दिशाला अटक केल्याशिवाय पर्याय नाही। करायचं आपणच आहे, फक्त नाव दिशाचं लावायचं। दिशाला सकाळपर्यंत वेळ दिली त्यांनी, त्यात ती जर का खरं बोलली तर ठीक, नाहीतर नाहीतर ते आपल्याला अटक करतील। फार मोठं वादळ येणार आहे। साहेब मी खरंच जगतोय, मला जाऊ दे ना साहेब। शिर्के 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 राहू दे, जाऊ दे, घेऊन जा। सयाला तुडवलं असतं ना, त्याने बरोबर तोंड उघडलं असत। रिलॅक्स रिलॅक्स, काही ना काहीतरी हाती सापडेल आपल्या। मला एक गोष्ट कळत नाही, हा हर्ष एवढा शातीर माणूस तरी जाळ्यात अडकला। सर, हर्षला शोधण्यासाठी हा एकमेव सोर्स आहे आपल्याकडे। नाही ते तर झालंच, पण रंगा मला ज्या फार्म हाऊस वर घेऊन गेला होता ते फार्म हाऊस एकदम असं रफ स्ट्रक्चर होत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडे केअरटेकर कोणीच नव्हता। रंगा जर खरं सांगत असेल आणि खरंच हर्षचा मर्डर झाला असेल तर आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे। रंगा एक 11-11:30 दरम्यान त्या फार्म हाऊस वर होता, त्या दरम्यान तिकडे कोणाकोणाचे नंबर ऍक्टिव्ह होते ते बघ जरा। ओके सर। दोन तर कन्फर्म आहेत, एक म्हणजे रंगाचा आणि दुसरा म्हणजे ज्याने व्हिडिओ केला त्याचा। शूट करताना फोन फ्लाइट मोड वर असेल तर ट्रेस करणं अवघड आहे, त्यात सिम कार्ड कोणाचं आहे हे आपल्याला कळलंयच की। सर, रंगानेच हा मर्डर? नाही नाही, रंगा नाही करू शकत, कारण तो आता एका वेगळ्या झोन मध्ये। आपण एक गोष्ट नक्की आहे, तो दिशाला वाचवायचा प्रयत्न करतोय, असं वाटतंय दिशाचं काहीतरी कनेक्शन आहे यात। एक काम कर, त्या रात्री रंगा आणि शक्तीचं काय बोलणं झालं त्याची डिटेल्स काढ। करते। हा जो कोणी आहे ना त्याला हे नक्की माहिती आहे खून कोणी केलाय ते, म्हणून हा पार्ट्स मध्ये आपल्याला व्हिडिओज पाठवतो। रादर, ज्याने कोणी खून केला असेल त्यालाही हा ब्लॅकमेल करत असेल, मे बी रंगा आणि दिशाला सुद्धा। एक काम कर, त्या दोघांचे नंबर सर्विलन्स वर टाक, त्यांना कोणाकोणाचे फोन येतात बघ। ओके सर। सर, दिशाच्या अरेस्टचं काय करायचं? सस्पेन्स। हा बोल प्रतीक्षा, फोटो पाहिलास? हो बाबा, पण मी काय बोलू कळत नाहीये। काल मी रियाच्या मैत्रिणीला कॉल केला होता पण ती म्हणाली की ती ट्रेकला गेलीये, पण खरं तर इथं आलेली मुलगी रिया, ती मुलगी रियाचे नाव बदलून तिकडे आली। सत्यजित रियाची ओळख शक्ती म्हणून का करून देतोय? एम्प्लॉई सारखं का वागवतो तिला? अबा मला खरंच माहित नाही असं का, पण त्या दोघांच्या जे काही रिलेशन आहे ना ते त्यांना माहितीये हे नक्की। तर सत्यजित फार भयंकर डाव खेळतोय, दिशाला मुलगी मुलगी म्हणून जवळ केलं आणि आता हिला। प्रतीक्षा, तू एक काम कर, तू लवकरात लवकर इथे ये, तुझी इथे गरज आहे खूप। हो बाबा, मी लवकरात लवकर तिकडे येते, कारण रियाला सत्यजितच्या भरवशावर नाही ठेवू शकत मी। रियाने अजून काही घोळ घालायच्या आत मी येते तिकडे। अबा, रियाने सत्यजितचे सगळे दुर्गुण घेतलेत, जस्ट लाईक अ कार्बन कॉपी। एकाला सांभाळता सांभाळता नाकी नेऊ येत होत, आता ही त्यात। अबा, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या। मानसीला दोन मुली झाल्या होत्या, एकीला मी इकडे घेऊन आले आणि दुसरी, अबा तुम्ही म्हणाला होतात की तिला अनाथ आश्रमात ठेवणार आहे, तिचं काय झालं, कुठे आहे ती? हे बघ, हे सगळं तुला नंतर सांगतो, तू आधी ताबडतोब इथे ये। अबा, मी लवकरात लवकर येते, डोंट वरी। रिया सत्यजित पालेकर।
काय म्हणता गजायचं काय? अरे बस बस बस, काय इतक्या दिवसांनी सिनियर आलाय तुमचा, काय आनंद वगैरे काय झालाय की नाही? काय ग्रीट ब्रीट काय की नाही? काय झालंय? परत काय भानगड केली की काय? कसली भानगड सर? त्याचा चेहरा का असा आहे? कस आहे ना भार्गव, माझ तुला शोभतोच पण त्याआधी ना सिनियर व्हायला हवं ते ऍटिट्यूड आणि लूक. बर काय काय नाव त्याच? हर्ष प्रभू देसाई. हा तर त्याच्या केस च काय? मिसिंग आहे. भार्गव भार्गव काय मर्डरला तू मिसिंग डिक्लेअर करतोस? हा मॅडम बघताय का सिरियल मधल्या विलन चालू काय की नाही? हे माझ्यावर डाऊट नाही ना करतोस? सध्या तरी नाही. नशीब माझ नशीब. बरं असू दे, उलट्या पालट्या सगळ्या गप्पा टप्पा झालेल्या आहेत. मला सांगा ते काय त्याच ते अपडेट मला द्या. म्हणजे त्याची चौकशी केली असेल तर थोडीफार. थोडी की फार? फार थोडी. कॉमेडी. बरोबर बोला बोला सर. हर्ष तर लास्ट लोकेशन गणात प्रचार, त्याच्यानंतर त्याचा फोन बंद झाला. बॉडी मिळाली नाही अजून. शेवटी कोणाबरोबर होता तो? दिशाला. दिशा मानव. दिशा मानव. मग तिची चौकशी तर केली असणार ना तुम्ही? वरवर. थोडी पार पार थोडी वरवर. मला जाम आवडत. गावाकडे ना एक म्हण आहे, काय चिरके ते काय ते, हा ढवळ्याच्या बाजूला बांधला पावळ्या वाढणाय पण गुण लागला. बोला बोला तुम्ही बोला. सर ज्या रात्री हर्षचा मर्डर झाला त्या रात्री ती 2 तास गायब होते. पण तिचं असं म्हणणं आहे की मी शंतनूच्या रूम मध्ये बसले होते. खोटं. खोटं आहे. दादांत खोटं बोलते ती. एक तर ती चाळ कोणाच्या नावावर आहे? सत्यजित भालेकर. भालेकरांच्या नावा. मग त्या रूमची चावी दिशाकडे कशी असते? चावी नव्हती पण झालं. मग झालं. नंबर वन सस्पेक्ट दिशा मानव. काय बार बरोबर आहे ना? पाणी देऊ. काय? हो प्रत्यक्षानं स्वतः सांगितले मला. हे मुलगी शक्ती नसून रिया आहे, सत्यजितची मुलगी. पाहिलं ना तरी मी सांगत होते. आता त्या सत्यजितने केवळ कामापुरतं दिशाला जवळ केलं आणि आता आता त्या शक्तीला तिला बोलवून ना दिशाला दूर करण्याचा प्रयत्न करतोय तो. लवकरच काहीतरी करावं लागेल आपल्याला, नाहीतर हे प्रकरण फार त्रासदायक ठरेल आपल्यासाठी. कसं आहे पण इतक्यात काही करणं म्हणजे सत्यजित त्या जाळ्यात अडकणं आहे. काही दिवस आपण शांत बसूया. आपल्याला काहीच माहित नाही असं भासूया. तुही कोणाला सांगू नकोस तुला खरं काय कळलं. शनो बिला सुद्धा नाही. ठीक आहे. तुझा आवाज असं थकलेला का वाटतोय? काय सांगू बाबा, देशाच्या डोक्यात काय चाललंय ते कळतच नाहीये मला. एक मिनिट आबा. आबा आबा त्या दिवशी इथे हर्ष घरी आला होता आणि दिशाचं म्हणणं असं आहे की सत्यजितनी सांगितलं होतं तिला हर्षला बोलवून घेण्यासाठी. म्हणून गेले दोघ बाहेर, ते 2 तास आलेच नाही आणि 2 तासानंतर एकटी दिशा घरी आली. मग कळलं की हर्षचा कोणीतरी खून केला म्हणून. मी 1000 वेळा दिशाला विचारायचा प्रयत्न केला पण दिशा काही बोलतच नाहीये. मुलगी पण ना खरं काही सांगतच नाही मला. आवाज राज चला ते हर्षचा गेम करा सांगितलं सत्यजित साहेबांनी.
त्याला मारायला गेलो नाहीस ना? नाही मी तिथं जायच्या आधीच कोणीतरी त्याला पण तिकडे अजून कोणी आजूबाजूला दिसला का? रंगा होता. मला वाटतंय सत्य साहेबांनी त्याला सुपारी दिली असणार. तू काळजी करू नकोस. हे बघ, दिशा असं काहीही करणार नाही, खात्री आहे माझी. जो कोण असेल तो सांगेल तेव्हा सांगेल, पण तोपर्यंत दिशेवर कारवाई होणारच ना. तरी बरं, अविनाश येत म्हणून ऐकून तरी घेत आहेत. दुसरं कोणी असतं तर? हे बघ, तू तुझ्या त्या क्लाउड किचनवर लक्ष दे सध्या. बाकी बघायला आहे ना मी. काळजी घ्या. कदाचित रंगाने हा खून केलेला असू शकतो. ही गोष्ट जर पोलिसांना सांगितली तर पोत्याचाही हात बळी जाईल. पोलीस खात्रीनं विचारणार पोत्या तिथं काय करत होता. दुसरा काहीतरी पर्याय शोधायला लागेल. हा भार्ग, चल केस बदलणार सगळं नीट सांग. हा पण कुणालाही फेवर न करता. काय आतापर्यंत मी स्वतःलाही कधी फेवर नाही केलं सर. ऍक्च्युली घडलं त्या रात्री असं की दिशाने हर्षला एका ठिकाणी बोलवून घेतलं. हर्ष गेला, त्यांचं बोलणं झालं. बोलता बोलता हर्षने त्या DNA रिपोर्ट विषयी तिला सांगितलं, जे तुमच्या लाडक्या सत्यजित भालेकरांकडे आहेत. मग अचानक दिशाला असं वाटलं असेल की ही गोष्ट हर्षने जर सत्यजित भालेकरांना किंवा ममताजींना सांगितली तर मग तिला जे मिळालंय ते तिच्या हातून निघून जाईल. म्हणून तिने तिचा फोन बंद केला, नंतर हर्षचा फोन बंद केला आणि एका ठिकाणी नेऊन त्याचा काटा काढला. एवढं सगळं सांगितलंच म्हणजे केस सॉल्व. उत्तम, चला दिशाला अरेस्ट करा. दिशा असं वागेल असं वाटत नाही मला. मीरा श्रीकांत, तुला काय वाटतंय आणि काय होणार आहे का? तुला गोष्ट सांगू. म्हणजे समजा तुला एका व्यक्तीकडून असे 15-20 होणार आहे, 100 करोड, 100 ते जास्त 100 करोड मिळणार आहे असं तुला कळलं, तू काय करशील? स्वप्न बघशील की नाही? हा, इकडे जायचं ऑस्ट्रेलिया, अमेरिका, असं स्वप्न पिकणे एकदा. पण अचानक कळलं की तिथे पैसे मिळणार नाही आहे, मग काय होईल तुझं? संता रागेल की नाही? अरे तू जीवावर उचल त्याच्या. पण समजा ती व्यक्ती फार ताकदवान आहे, मग काय करशील? बोर्ड बोलून त्याचा काटा काढशील की नाही? भार्गव, तुझ्या दिशेने पण तेच केलं. पुढे काय करायचंय? काय वाढवा, नारा वाढवा दिशाच्या नावाने. अरेस्ट वॉरंट काढा. मी शिफारस करतो तुमची मस्त पैकी प्रमोशन. चला चला. पण सर, आपल्याकडे ठोस पुरावा नाही आहे ना. भार्गव, असं करतो सर. पुरावा म्हणजे डोळे उघडे ठेवले ना ते पुरावा सापडत. आता त्या व्हिडिओत काय पाहिलंस तू? हर्ष मर्डर होता. आता मर्डर कसा होतोय? चाकू भोसकून सपासप 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 वार केले की नाही त्यांनी? आता वार करणारा सगळंच उपासणार, मग काय होणार? त्या हर्षच्या रक्ताचे शिंतोडे त्याच्या शरीरावर उडाले असणार. आणि समजा ती व्यक्ती दिशा असेल तर ते शिंतोडे दिशाच्या कपड्यावर शरीरावर उडालेले असणार, है की नाही? एक काम करायचं, त्या रात्रीचे दिशाचे कपडे कलेक्ट करा, पुरावा सापडणार. अरे मुसीबत आती आहे ना तर चारों तरफ से आती आहे ममता. आपण तू हिम्मत नाही हरायच्या ममता, मी तुला सांगून ठेवते. वैसे भी रंगा बोला आहे ना अविनाश ने दिशा को कल तक का टाइम दिया करके. मला नाही वाटत अविनाश जी असं काही करतील, म्हणजे ते कुठला निर्णय तडका पडकी नाही घेणार. शक अविनाश नाही आहे ना? नाही ग, ही ऑर्डर घ्यायला आला असेल तो पोरगा. हे घे आणि सांभाळ. सॉरी
मला वाटलं पार्सल ये ना आती है। सॉरी हे गेम। हाँ ठीक है। ओके साफ कर सॉरी। ते मला तुला सांगायची गरज वाटत नाही। ए तुझा हा माज आहे ना, तो मला नाही दाखवायचा। बाहेर चाळीतली माणसं आहेत ना, त्यांना दाखव। ममताजी माझं तुमच्याकडे काम आहे। ॲक्च्युली दोन काम आहेत। माझ्या ऑफिसची डुप्लिकेट चावी दिशाकडे आणि ती मला हवी आहे। आणि नाही नाही आहे तिच्याकडे चावी, म्हणजे काल तिने शोधलं। आणि जरी ती माझ्याकडे असली तरी मी ती तुला नाही देणार। मला जे हवं ना ते मी मिळवतेच। सो यू स्टे आउट ऑफ माय वे। अगं तू माझ्या वाटेत आली आहेस, त्यामुळे बाजूला व्हायची गरज मला नाही आहे, तुला आहे। हे बघ दिशा शांत हो। का शांत बसू? ही कोण कुठली पोरगी इथे येऊन मला ऍटिट्यूड दाखवते? कोण समजते ही स्वतःला? ते तुझ्या डॅडींनाच विचार ना। कसं आहे, त्यांनी तुला समजून सांगितलंय पण कदाचित तुला कळलेलं दिसत नाहीये। हरकत नाही, परत विचार। तसंही तुझी आय क्यू लेवल थोडी कमीच आहे। तू ना शांत बा, तुम्ही दोघी शांत बा। हे बघ शक्ती, तिच्याकडे खरंच चावी नाही, आम्ही खरंच शोधलं, नाही मिळाली। आणि हे तुला खोटं वाटत असेल तर ते कुलूप तोडून तू स्वतःच कुलूप लावू शकतेस तिथे। एनीवेज हे तुमच्या पागडीचं पेंडिंग बिल 40,000 आणि आतापर्यंत न भरलेला इंटरेस्ट सहित 3,75,000 लवकर क्लिअर करा। ऑर एल्स आय एम सॉरी टू से, तुम्हाला हे घर रिकामा करावं लागेल। नाही भरणार। काय करायचंय ते कर। किती पैसे भरायचे, ते भरायचे की नाही हे मी डॅडींशी बोलून ठरवेन। तू मध्ये पडायची गरज नाही, कोणाशीही बोल, सब काहीच उपयोग होणार नाही। कारण हे प्रोजेक्ट घेतानाच आय वॉज व्हेरी क्लिअर विथ माय टर्म्स। हे प्रोजेक्ट मी माझ्या पद्धतीने हँडल करणार। ह्यामध्ये कोणीही इंटरफेअर केलेलं मला चालणार नाही। आणि इनफॅक्ट सत्यजित सरांनी सुद्धा ते ऑन पेपर ऍक्सेप्ट केलंय। सो नाव यू स्टे आउट ऑफ इट। आणि तसही शक्तीची पॉवर काय आहे ना हे तुला कळेलच हळूहळू। ममताजी मी पर्सनली कोणालाही भेटत नाही, पण मी आज आले बिकॉज मला माहित आहे तुम्ही कोण आहात। पागडीचे पैसे लवकरात लवकर क्लिअर करा। नाही भरणार ती। ओके देन फेस द कॉन्सिक्वेन्सेस। शांत बसू। मी
शांत बसायला आणि मुळमुळीत वागायला दिशा मानव नाहीये मी. दिशा झाले करेल, त्यामुळे आता जो कोणी माझ्या आड येईल त्याला मी सोडणार नाही. संपवून टाकेन मी त्याला.